2023 या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या संख्येनं बाहेर पडलेत आणि विविध पर्यटन स्थळी लोकांनी गर्दी केलेली आहे. आपण बघतोय राज्यभरातली पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खास करून गोवा आणि कोकणाला सुद्धा पसंती मोठ्या प्रमाणावर मिळताना पाहायला मिळते आहे. कोकणातील सगळे समुद्र किनारे पर्यटकांनी फुल झालेले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळांवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. ही तीन दृश्य आपण बघतोय. अलिबाग, भाटे रत्नागिरी आणि बागा बीच गोवा या ठिकाणची ही दृश्य आहेत. आपल्याला माहित आहे मुंबईमधून अनेक पर्यटक अलिबागला जात असतात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी, 31st सेलिब्रेशनसाठी. अलिबाग हे मुंबईकरांसाठी तसं जवळ आहे. दुसरी दृश्य आहेत भाटे समुद्र किनारे रत्नागिरीचा. रत्नागिरीला कोकणामध्ये तर संपूर्ण देशभरामधून पर्यटक येत असतात आणि गोव्यामध्ये सुद्धा असंच आपल्याला पाहायला मिळतंय, संपूर्ण देशभरातून पर्यटक येत असतात. 2023 सूर्यास्त पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसते. हे तीन दृश्य आहेत अलिबाग, रत्नागिरी आणि बागा गोव्याचे. नव वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाऊया थेट अलिबागला. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत. गिरीश, नक्कीच काउंटडाऊन सुरू झालेला आहे संदीप. ही सगळी दृश्य आपण जर पाहिली तर लक्षात येतं की सूर्यास्त पाहण्यासाठी या ठिकाणी दुरून लोक आलेले आहेत. मुंबई, ठाणे, अलिबाग त्यासोबतच आसपासच्या जिल्ह्यातून या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. ही गर्दी पाहूनच आपल्या लक्षात येईल की संपूर्ण समुद्र किनारा भरलेला आहे, फुललेला आहे. आणि या ठिकाणी एकच कल्ला आपल्याला या सगळ्या पर्यटकांचा ऐकायला येतोय, पाहायला मिळतोय. स्पोर्ट्स बाईक आहे, डर्ट बाईक आहे, त्यासोबतच सायकल स्वारी आहे, घोडास्वारी आहे, कॅमल राईड आहे, त्यासोबतच बोट राईड जी आहे ती इथल्या पर्यटकांची पहिली पसंत म्हणून देखील पाहिलं जात आहे. सूर्यास्त पाहिला जातोय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी दुरून लोक आलेले आहेत. या वर्षी जेवढ्या दुःख चिंता समस्या होत्या त्या सगळ्या सूर्यदेवतानं समुद्राच्या पोटात घेऊन जावा आणि उद्याचा जो सूर्योदय आहे तो एका नव्या आशेनं, नव्या चेतनेनं आणि नव्या उमेदेनं उगवावा आणि वर्ष चांगलं जावं या आशेनं हे सगळे पर्यटक जे आहेत ते अलिबागमध्ये आलेले आहेत. मुंबईहून देखील बरेचसे पर्यटक आहेत, कारण मुंबईहून अवघ्या 3 तासाच्या अंतरावर अलिबाग आहे आणि अलिबागचा हा संपूर्ण नजारा पाहण्यासाठी दुरून लोक या ठिकाणी दरवर्षी येत असतात. यावर्षी विशेष करून यांची सोय करण्यासाठी आपण पाहतोय की अलिबाग बीच फेस्टिवलचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. 9 ते 12 हे आयोजन असणार आहे, रोषणाई करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच आतिषबाजीसुद्धा यावेळी नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणार आहे अशी माहिती आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे, सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी होत आहे आणि किनारे जे आहेत अलिबागचे आसपासचे, मग ते वारसुले असू द्या, काशी असू द्या, सुद्धा अलिबाग बीच असू द्या, या ठिकाणी पर्यटकांनी भरून गेले. अगदी गिरीश, अलिबाग मधला माहोल तर आपल्याला कळलेला आहे. आता जाणार आहोत भाटे समुद्र किनाऱ्यावर रत्नागिरीला. मनोज देले आपल्या सोबत आहेत. मनोज, रत्नागिरीतलं काय वातावरण आहे 31st? नक्कीच 31st सेलिब्रेशन या ठिकाणी संध्याकाळनंतर होणार आहे. मात्र या सरत्या वर्षातला जो सूर्यास्त आहे तो पाहण्यासाठी या ठिकाणी भाटे समुद्र किनारी गर्दी झालेली पाहायला मिळते आहे. खूप मोठ्या संख्येनं विविध ठिकाणी किनारपट्टी भागामध्ये खास करून पर्यटक आलेले पाहायला मिळत आहेत. गणपतीपुळे, तारकर्ली, मालवण, गुहागर, दापोली, मुरुड अशा भागामध्ये विविध ठिकाणी पर्यटक आलेले आहेत आणि आता खऱ्या अर्थानं हा सरत्या वर्षाचा जो सूर्यास्त आहे तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये किंवा मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळते आहे. भाटे समुद्र किनारा अत्यंत शांत आणि देखणा असा म्हणून ओळखला जातो आणि त्याचमुळे पर्यटक इथे येऊन वेगवेगळ्या पोझिशनचे फोटो या ठिकाणी काढत असतात आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आता गर्दी या ठिकाणी वाढायला लागलेली आहे. थोड्याच वेळामध्ये जो सूर्यास्त होणार आहे तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये, आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं कोकणामध्येच समुद्र किनारी पर्यटकांची मांदी आहे. आढावा आपण घेत राहणार आहोत रत्नागिरीमधनं. यानंतर जाऊयात नागपूरला फुटाळा तलावावर. आपले प्रतिनिधी उमाटे आपल्या सोबत आहेत. काय सांगशील या सगळ्यामध्ये, नागपूरमध्ये कसा माहोल आहे? नक्कीच नागपूरमध्ये फुटाळा चौपाटीवर हे सगळे पर्यटक जे आहेत ते आलेले आहे आणि 2023 शेवटचा सूर्यास्त निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे सगळे नागपूरकर नवी आशा, नवी उम्मीद आणि नवा ध्यास घेऊन उद्याचा दिवस उजाडणार आहे, नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. परंतु आज 2023 सगळे सुखदुःख घेऊन सनसेट पाहण्यासाठी या ठिकाणी हे पर्यटक जे आहे ते फुटाळा तलावावर आलेले आहे. हा उत्साह आपण बघू शकतो. ही बच्चे कंपनी
सगळ्या मोठ्या उत्साहात या ठिकाणी आहे, कारण की थोड्याच वेळात या ठिकाणी 35th सेलिब्रेशन होणार आहे आणि या ठिकाणी या 2023 सूर्यास्त बघण्यासाठी हे सगळे नागपूरकर आपण बघू शकता या ठिकाणी फुटाळा चौपाटीवर आलेले आहे. मोठा उत्साह आहे, कारण की नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे आणि 2023 आज निरोप सुद्धा दिला जातोय. ताई काय सांगणार, किती उत्साह आहे, किती उत्साह आहे? खूप उत्साह आहे, म्हणून तर फिरायला आलोय ना. आम्ही पण खूप उत्साहाने फिरायला आलो. नक्कीच आपण बघू शकतो 2023 सनसेट बघण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक आलेले आहे. ताई तुम्ही काय सांगणार? एकंदरीत गिरीश, मनोज आणि गजानन उमाटे आपल्या सोबत होते आणि एकंदरीत माहोल राज्यभरामध्ये कसा आहे 31st याचा आढावा आपण घेतलेला आहे. छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त TV9 मराठी.